संसदेच्या पावसाळी अधिवेशनात आज लोकसभेत नियोजित कामकाजानंतर सभागृहात नियम 193 अन्वये महागाईवर चर्चा होणार आहे। तत्पूर्वी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान सभागृहात केंद्रीय विद्यापीठ सुधारणा विधेयक 2022 सादर करतील। याशिवाय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव चर्चेनंतर वन्यजीव संरक्षण दुरुस्ती विधेयक 2021 मंजूर करण्याचा प्रस्ताव ठेवतील। राज्यसभेत आज हत्याकांडाची शस्त्रे आणि त्यांची वितरण प्रणाली विधेयक 2022 चर्चेनंतर सभागृहाने मंजूर केले जाणार आहे। परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर यांनी 19 जुलै रोजी राज्यसभेत हे विधेयक सादर केलं होतं। याशिवाय केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह भारतीय अंटार्क्टिक विधेयक 2022 चर्चेसाठी सभागृहात मांडतील। लोकसभेने हे विधेयक आधीच मंजूर केलं आहा।